भारतातील सर्वात मोठा स्वदेशी सुपरमार्केट ईस्ट डोर इंडिया मार्ट इचलकरंजीत कंपनी ते ग्राहक डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग कंपनी रोज लागणारे नामवंत कंपन्यांचे जीवनावश्यक वस्तू सर्व प्रोडक्ट्स वर 4% सूट आयडी धारकांना 33% सूट ईस्ट डोर इंडिया मार्ट मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद घ्या. पत्ता कोल्हापूर रोड हॉटेल मेघदूत समोर इचलकरंजी. इचलकरंजी बातमी सत्रात आपले स्वागत. पाहुयात सविस्तर वृत्तांत. महिन्याच्या थकीत वेतनासाठी इचलकरंजी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. दरम्यान विचारणा करण्यासाठी नगर परिषद सर्व कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र हेकेकोर मुख्याधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेण्याचे नाकारले. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांच्या निषेधाच्या घोषणा देत काम बंद आंदोलन सुरू केले. दुपारनंतर पालिकेत शुकशुकाट पाहायला मिळत होता. पालिकेच्या तिजोरीत कर्मचाऱ्यांचा पगार भागविण्यासाठी पैसे शिल्लक नाहीत, मात्र यावर तोडगा काढून पालिका कर्मचाऱ्यांना मासिक पगार देणे बंधनकारक आहे व कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता ते गरजेचे आहे. असे असताना इचलकरंजी नगर परिषद आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला देण्यास विलंब करत आहे. नोव्हेंबरची 15 तारीख उलटली तरी अद्याप ऑक्टोबर महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. याची विचारणा करण्यासाठी आज कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र हेकेकोर असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करत काम बंद आंदोलन पुकारले. यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांच्या वागणुकीबाबत अर्वाच्य भाषेत समाचार घेतला व जोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ऑक्टोबर महिन्याचा पगार जमा होत नाही तोपर्यंत काम बंद राहील अशी घोषणा केली. दुपारी 1 सुमारास हे आंदोलन पुकारले. जवळपास 1 तास पालिकेच्या प्रवेशद्वारात कर्मचारी ठिय्या मारून बसले होते. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. दुपारनंतर कर्मचारी पालिकेत आलेच नाहीत, त्यामुळे शुकशुकाट पाहायला मिळाला. तर घरफळा व पाणीपट्टी भरायला आलेल्या नागरिकांना कर न भरताच माघारी परतावे लागले. जेवढ्या मोठ्या मनाचा माणूस या नगरपालिकेला असला माणूस आजपर्यंत भेटला नाही. आणि मित्रांनो, पहिल्यांदा सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं या नालायक चीफ ऑफिसरचा आमचे पगार नाही तर तुम्ही विचारायला लागले, तुमच्याशी चर्चा करायला लागले, काही सांगत नाही. अकाउंटंट मॅडम म्हणते माझ्या किती पैसे गळत. अरे आम्ही सुद्धा या नगरपालिकेत अधिकारी म्हणून काम करून गेले. रोज 20-22 लाख रुपये टॅक्स खात्याचे जमा होतात. घोटाळे साहेबांच्या माहिती घेतली, 7 तारखेपर्यंत 1,64,00,000 जमा होते. शाकाहारी व मांसाहारी खवय्यांसाठी एक आगळी वेगळी मेजवानी हॉटेल रुमाईसा हिल्स. लज्जतदार आणि जिभेवर रेंगाळणारी चव, चवदार पदार्थ, हुक सहित संपूर्ण स्टाफ उच्च शिक्षित आणि हेल्थ फूड देण्यास सज्ज. उच्च दर्जाची आसन व्यवस्था, फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, चव चाखण्यासाठी आजच हॉटेल रुमाईसा हिल्सला भेट द्या. बाल विवाहाच्या वाढत्या प्रमाणामुळे मुलींचे आरोग्य धोक्यातच चालले आहे. सध्या मुलींच्या सक्षमीकरणाची गरज असून यापुढे महाराष्ट्रात महिलांसाठी सुरक्षित वातावरण असेल. राज्यात ज्या ठिकाणी 18 वर्षा खालील मुलींचे विवाह केले जातील त्या प्रभागातील संबंधित लोकप्रतिनिधीवरच कारवाई करण्याची तरतूद कायद्याने केली जाणार आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौरूपाली चाखणकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सौरूपाली चाखणकर या रविवारी पहिल्यांदाच इचलकरंजी दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी इचलकरंजी शहर राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सौ चाखणकर यांनी बालविवाह होणाऱ्या संबंधित भागातील लोकप्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे सांगत महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण आणि सुरक्षितता ही अधिक महत्वाची असल्याने या माध्यमातून महिला समाजात मोकळा श्वास घेऊ शकतात. आज महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. दारूबंदी, महिलांवरील अत्याचार याबाबत राज्यातील पोलीस खात्यातून सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्भया पथक 24 तास कार्यरत ठेवण्याच्या सूचना महिला आयोगाने दिल्या आहेत.
तसेच संकटाच्या आणि मदतीच्या क्षणी 109 आणि 112 हे हेल्पलाईन नंबर युवती आणि महिलांनी हे क्रमांक मोबाईल मध्ये सेव्ह करावा असे आवाहन स्तव चाकणकर यांनी केले आहे. इचलकरंजी शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सौ माधुरी चव्हाण यांनी दारूबंदी करण्यासह महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे करण्याची गरज असल्याचे व्यक्त केले. राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी इचलकरंजीचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीची मदत मिळत आहे पण प्रलंबित प्रश्न सोडवण्याबरोबरच महिलांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तर उपस्थित महिलांनी राज्यात महिलांना जलद गतीने न्याय मिळवून देण्याची अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केली आहे. यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, बाळासाहेब देशमुख, नागेश शेजाळे, अमित काकडे, अमरजीत जाधव, सौ शुभांगी माळी, सौ रुपाली कोपणे, सौ स्मिता आवळे, सौ रुपाली बेडक्याळे आदी उपस्थित होते. ओडिशा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील योग स्पर्धेत इचलकरंजीची सुकन्या श्रीमती गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची इयत्ता 10वीची विद्यार्थिनी कुमारी सेजल सुनील सुतार हिने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. त्यामुळे सेजल हिचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा व राज्य स्तरावरील सेजल सुतार हिने प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेत आपली निवड निश्चित केली होती. त्या ठिकाणी तिने सुवर्णमय कामगिरी करत प्रशालेयाची यशाची परंपरा कायम ठेवली. महाराष्ट्र राज्य योग फेडरेशन द्वारे ऑनलाईन योग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सेजल सुतार हिने जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर राज्य पातळीवर सुद्धा तिने प्रथम क्रमांक मिळवला. या यशामुळे तिचे ओडिसा येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. तिच्या या यशाबद्दल श्रीमंत नाभा घोरपडे एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन हरीश बोहरा, व्हाईस चेअरमन उदय लोखंडे, ट्रेझरर राजगोपाल डाळ्या, सेक्रेटरी बाबासाहेब वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन मारुतीराव निमकर आदींनी अभिनंदन केले. सेजल हिला मुख्याध्यापिका श्रीमती एस एस गोंदकर, उपप्राचार्य आर एस पाटील, उपमुख्याध्यापिका सौ एस एस भस्मे, पर्यवेक्षक व्ही एन कांबळे यांचे प्रोत्साहन तर क्रीडा विभाग प्रमुख शेखर शहा, योग शिक्षक सुहास पोवळे यांचे मार्गदर्शन लाभले. युवतीचा पाठलाग करून छेडछाड केल्याप्रकरणी एका तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस निशिकांत कुर्ने वय 21 राहणार महासत्ता चौक परिसर असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी गावभाग पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 16 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.